एक धक्कादायक बातमी आहे. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या पालघर जिल्ह्यातील परिसरातील 8 शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यांना न्याय मिळत नसल्यानं त्यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. पाहूया लोकशाहीचा खास रिपोर्ट. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम सध्या पालघरमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमीनही शासनाकडून संपादित करण्यात येते आहे. मात्र हे भूसंपादन करताना मोबदला न देताच आम्हाला आमच्या घरातून हुसकावून लावलं जात असल्याचा आरोप 8 शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबांसह इच्छामरणाची परवानगी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितलेली आहे. आमचा घरदार आम्हाला पैसे नाही मिळले काय नाही. मी आता कोट जात बारीक बारीक पोरा काय नाही काय पण आम्हाला दिला. झाड बुड आता नाही दिला काय. शेतीचा पण नाही दिला का काय पण नाही दिला. आमच्या जमिनी आणि घर मोबदला न मिळताच गेल्यास आम्ही राहायचं कुठे आणि आपला उदरनिर्वाह करायचा कसा असा सवाल या कुटुंबांच्या वतीनं सरकारला उपस्थित केला जातो आहे. आमचं काय आता पहिल्यापासून आमचा बाप नाही आली. मापून घेऊन गेला ना आम्हाला खोटं खोटं शब्द दिलं तिने. ते बोलत का आम्हाला तुम्हाला पैसा मिळायचा इकडे घराय आम्हाला बोललं. आम्हाला तर पैसा पूर्ण मिळलं नाही. आम्हाला तर जागा आजूबाजू आहे नाही घर बांधायला. आम्ही पोराला कुठे घेऊन जाते. बोबापाडा येथील 8 शेतकऱ्यांचा मोबदला एका त्रयस्थ कंपनीला तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग केला होता. तो या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलाच नाहीये. यामुळे तो पुन्हा सक्षम प्राधिकरण आणि सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करावा असे निर्देश मागील अनेक महिन्यांपासून या कंपनीला दिले आहेत. म्हणजे त्यांचा स्वतंत्र सातबारा आहे, लागवडीखाली आहे आणि त्याच्यामध्ये घर सुद्धा आहे. परंतु एका सावकारांनी फसवणूक केली. ती कशी केली? KLR जे मोजणी करतात आणि संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी यांची जागा दुसऱ्या ठिकाणी आहे असं दाखवलं आणि प्रत्यक्षात यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांना मोबदला न देणाऱ्या कंपनीवर आणि कंपनी मालकावर कोणतीही कारवाई न करताच गरीब शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतून आणि घरातून बाहेर काढलं जात असल्याचा आरोप शेतकरी आणि स्थानिकांच्या वतीनं केला जातो आहे. जमीन आमची 3 पिढ्यापासून कब्जा आहे. आमचा अवतारा आहे तरी आम्हाला जमिनीचा पैसा मिळाला नाही. 8 शेतकऱ्यांच्या प्रकरणात कॅमेरा समोर बोलण्यास सहाय्यक जिल्हाधिकारी संचिता मोहपात्रा यांनी मात्र नकार दिला आहे. परंतु शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु एकंदरीतच हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्यानं वरिष्ठ स्तरावरून कारवाई होण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. प्रवीण बाबरे, लोकशाही, पालघर.